शेतीचा व्यवसाय यशस्वीपणे करायचा असेल तर शेतीपूरक व्यवसायाची कास धरलीच पाहिजे. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं हाच मंत्र अंगीकारला आणि आपल्या शेततळ्यामध्ये चक्क मोत्यांची शेती यशस्वी करून दाखवली आहे. सध्या शासनाकडून मागेल त्याला शेततळ ही योजना राबवली जाते. त्याचा लाभ घेत या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या शेततळ्यामध्ये मोती उत्पादनाला सुरुवात केली. यातनं लाखोंचं उत्पन्नही मिळत आहे. पाहूयात हा अनोखा प्रयोग. मोती म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो निळाशार समुद्र. मात्र आता शेततळ्यातही मोत्यांची निर्मिती करणं शक्य झालं आहे. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरमध्ये राहणाऱ्या मनोज ढोरे या होतकरू तरुणानं मोत्यांची शेती यशस्वी करून दाखवली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत शेततळ्यामध्ये मनोज यांनी हा छोटेखानी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला आहे. मोती उत्पादनासाठी त्यांनी आपल्या शेतात 40 फूट बाय 40 फूट आकाराचं शेततळं तयार केलं आहे. मोती निर्मितीमध्ये शिंपल्यांची सर्जरी महत्वाची असते. याच्यामध्ये जेव्हा आपण सर्जरी करतो शिंपल्यांची, जेव्हा न्यूक्लियस टाकतो फॉरेनर बॉडी, तर त्याच्यामध्ये जे बॉडी तयार होते फॉरेनर बॉडी, ते कॅल्शियमयुक्त पदार्थ आहे. त्याच्यामध्ये 8 प्रकारची पावडर आहे. त्याच्यामधून तो न्यूक्लियस तयार होतो. त्याच्यामध्ये डाई आहेत. डाईमधून डिझाईन घेतल्यानंतर त्या शिंपल्यामध्ये प्लॅन करताना त्या शिंपल्याला कुठल्याही प्रकारे इजा न होता त्याच्यामध्ये तो प्लॅन करावा लागेल. कॅल्शियम कार्बोनेटसह 8 प्रकारच्या पावडरचा वापर करून शिंपल्यांमध्ये विविध आकाराच्या मोती बीजांची निर्मिती केली जाते. हे पहा कशा पद्धतीनं त्यामध्ये बीजांचं रोपण केलं जातं. हा न्यूक्लियस आहे, 18 पावडर पासून बनवलेला आहे, कॅल्शियम युक्त. हा अशा प्रकारे टाकायचा. हा टाकला आतमध्ये. याच्यामध्ये 2 मोती तयार होतात, एक या साईडला होते आणि एक या साईडला होते. सर्जरी करताना शिंपल्याला इजा झाल्यास त्यामध्ये मोती तयार होत नाही, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक काळजीपूर्वक करावी लागते. 3 इंचाच्या शिंपल्यामध्ये 2 मोती तयार होतात. शिंपल्यामध्ये मोती तयार होण्यासाठी 14 महिन्यांचा कालावधी लागतो. याच्यामध्ये आपण 5 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. 5 लाख रुपये उत्पन्न घेतल्यानंतर अधिक याच्यामध्ये 1500 शिंपले प्लॅन केलेले आहेत सध्या तळ्यामध्ये. मोत्यांच्या निर्मितीमध्ये शिंपल्याच्या खाद्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. याला खाद्य शेवाळ त्याचं खाद्य आहे. शेवाळ, मुंगाचं कुटार, त्याच्यामध्ये सरसो तेल, SSP खत, युरिया हे त्याचं खाद्य आहे. मोती निर्मितीसाठी शिंपल्यांची आवश्यकता असते, मात्र त्यासाठी फारशी चिंता करण्याचं कारण नसल्याचं मनोज यांनी सांगितलं. याला खर्च आला जवळपास 40 ते 50 हजार रुपये. शिंपले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, नदीमध्ये सुद्धा मिळतात, डॅममध्ये सुद्धा मिळतात आणि कुठल्याही प्रकारे याला काही त्रास नाही आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त टेम्परेचर जास्त असल्यामुळे थोडं उन्हाचं थोडं लक्ष द्यावं लागेल याच्यामध्ये. शिंपल्यांची योग्य देखरेख आणि योग्य प्रकारे काळजी घेतल्यास दर्जेदार मोत्यांची निर्मिती करता येते. मनोज ढोरे हे या शेततळ्यात विविध आकारांचे डिझायनर मोत्यांची निर्मिती करतात, त्यामुळे बाजारात त्यांना चांगला दर मिळतो. सध्या राज्य सरकारकडून शेततळ्यासाठी अनुदान दिलं जात आहे, त्यामुळे शेतकरी शेततळ्यांची निर्मिती करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेततळ्यात मोत्यांची निर्मिती केल्यास त्यातून त्यांना लाखोंचं अधिकचं उत्पन्न मिळवता येईल. राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दर्यापूर, अमरावती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.